चेंबूर सुमन नगर लाल डोंगर के पास रेलवे की पटरी के पास बसे झोपड़ों को तोड़ने के लिए रेल विभाग के लोग आने वाले थे, लेकिन स्थानीय बीजेपी नेता शंकर कामले के प्रयास के चलते यह तोड़ा कार्रवाई टल गई और लोगों ने राहत महसूस की। हाँ, माझं नाव शंकर कांबळे, मी मुंबई बीजेपीचा सचिव आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे। महत्त्वाचा विषय असा आहे की रेल्वेने आमचा जो कुर्ला ते ट्रॉम्बे ही गुड्स ट्रेन आहे त्याच्यामध्ये जवळजवळ कच्चे पक्के असे 3000 घर आहेत, या घरांना तोडण्याचं निष्कर्षण करण्याचं प्रमुख अभियंता CST यांनी नोटीस काढलेली 15 तारखेला, आणि त्यांनी सांगितलं की 3 दिवसांमध्ये 6 तारखेपासून आम्ही या पूर्ण रेल्वेचं ज्या झोपड्या आहेत त्याचं डिमोलिशन करणार। जशी आम्हाला नोटीस आम्हाला माहिती पडली, आम्ही ताबडतोब आमचे जे खासदार आहेत मनोज कोटक साहेब त्यांना जाऊन आम्ही सर्व शिष्टमंडळाला जाऊन भेटलो, त्यांना माहिती दिली, त्यांनी ताबडतोब आम्हाला पत्र दिलं DRM रजनीश गोयलच्या नावे, आम्ही त्यांना ते पत्र दिलं, त्यांना आम्ही सांगितलं। त्याच दरम्यान या ठिकाणी RPI पण श्री रमेश वांजळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला आणि ते ह्या विषयामध्ये उतरले, म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून मग ह्या विषयाला आम्ही न्याय द्यायचं काम केलं। आम्ही रात्री काल रात्री आम्ही आमचे आमदार सन्माननीय प्रसाद लाड साहेब यांच्या कानावर ही विषय घातलेला, आमदार आशिष शेलार साहेबांच्या कानावर विषय घातला, आणि ह्या वरिष्ठांनी मिळून विशेष करून आमदार प्रसाद लाड साहेब आणि आशिष शेलार साहेब यांनी आपले जे रेल्वे राज्यमंत्री आहेत श्री रावसाहेब दानवे यांना रातोरात फोन केले, बातचीत केली आणि त्यांना हा विषयाचं गांभीर्य लक्षात आणून दिलं, आणि दानवे साहेबांनी तात्काळ ह्या विषयाला स्थगिती दिलेली आहे। म्हणजे ह्या पुढे जे लोक म्हणत होते की 3 दिवसाची स्थगिती, तर ही स्थगिती पुढील काळापर्यंत आहे, आणि मी या प्रसंगी आमचे रावसाहेब दानवे साहेब यांचा आभार व्यक्त करतो, आशिष शेलार साहेब यांचा आभार व्यक्त करतो, प्रसाद लाड साहेब यांचा आभार व्यक्त करतो, खासदार मनोज कोटक साहेबांचा आभार व्यक्त करतो, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आम्ही पूर्ण आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणच्या जी जनता आहे की कुर्ला पासून ते माहूर गावापर्यंत यांना मी 100% आश्वासित करतो, शंकर कामत तुम्हाला आश्वासित करत आहे, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आश्वासित करत आहे की कुठल्याही एकाही घराला आम्ही धक्का लावू देणार नाही, जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत एकही झोपडी तोडण्यात येणार नाही, याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो। जय हिंद। लोकांमध्ये कालपर्यंत एकदम भीतीचं वातावरण होते, जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये गेले लोक एवढे भयभीत होते, ते जवळजवळ रात्री 12 वाजेपर्यंत निर्णय होत नव्हता, कारण की काल अयोध्येला जाणारी जी ट्रेन आहे ती काल रात्री 9 वाजता सुटणार होती, आणि त्याच्यामुळे रेल्वेचे जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत त्याच्यामध्ये हे VIP सर्व येणार असल्यामुळे त्या ठिकाणी गुंतलेले होतं, त्याच्यामुळे निर्णय होत नव्हता, परंतु शेवटी हा निर्णय झाला आणि त्याच्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडलेला आहे आणि सर्वांना म्हणजे जीवाजीव आलेला आहे, आणि त्याच्यामुळे मी परत सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि रेल्वेचाही आभार व्यक्त करतो, कारण की आम्ही हा विषय ठेवलेला आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या क्लॉज 6 आणि 7 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की पुनर्वसन केल्याशिवाय तुम्ही कुठल्याही झोपडी तोडायची नाही, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की पुनर्वसन कुठलीही झोपडी तोडायची नाही। म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या सरकारच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून सर्वांना आश्वासित करतो की कुठल्याही झोपडीला आम्ही हात लावू देणार नाही जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही। धन्यवाद।